आधी हिंदुत्व घालवलं, नंतर सरकार, आता निशाणी आणि नावही घालवलं. आणि त्यावेळेस चिन्ह असं असं नसं निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यावर वेगवेगळ्या पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. चिन्ह गोठवण्याचा निर्णय समजल्यावर उद्धव ठाकरेंनी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला, त्यात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर उद्धव उभे असल्याचा एक फोटो शेअर केलाय. एकनाथ शिंदे यांनी अजून थेट यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, पण शिंदे गटाकडनं बोलताना भरत गोगावले म्हणाले की केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारावा लागेल, आगामी काळातील आमची रणनीती लवकरच ठरवू, मुख्यमंत्री याबाबत पुढचं ठरवतील. दरम्यान भाजपचे किरीट सोमय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांनीही यावर भाष्य केलंय. निवडणुकांना जर जायचं असेल आणि शक्तिशाली एखादी संघटना असेल तर ती जे ठरेल ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. आणि त्यावेळेस चिन्ह असो असं नसो निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. शिवसेनेकडे ठेवली नवीन चिन्ह घ्यायचं, निवडणुकीला जायची नाही, अनेक झाली. मी स्वतः पहिली निवडणूक लढलो तर वैध जोडी लढलो, दुसरी निवडणूक जो मी लढलो तो चरखा गायब असून, तिसरी निवडणूक चरखा, चौथी निवडणूक पंजा आणि आता घड्याळ, एवढ्या वेगवेगळ्या चिन्हांनी स्वतः लढले आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात. उद्धव ठाकरे साहेबांनी आधी हिंदुत्व घालवलं, नंतर सरकार, आता निशाणी आणि नावही घालवलं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासही गेला. शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि तो विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहे, अशा थापा मारून अलीबाबा आणि 40 चोरांनी भाजपच्या खंजरांनी शिवसेनेचा आज खून केलेला आहे, हे अगदी सूर्यप्रकाशात स्पष्ट आहे.